सामाजिक कार्यात नेहमी काम करणारी लक्ष प्रतिष्ठान आज देशभरात कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपलेही सहकार्य असावे या भावनेने काम करीत आहे. देशात लॉकडाऊन सुरू असताना चांदूर बाजार परिसरात नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता अन्नदान करण्याचा कार्यक्रम राबवित आहे. याचबरोबर रक्तदान शिबिर, गरजू कर्मचाऱ्यांना किट्सचे वाटप करून आपले सामाजिक दायित्व पार पाडत आहे. नमस्कार. या संपूर्ण देशामध्ये या कोरोनाच्या युद्धाला समोर जाताना आपली सर्वांची तमचाक होते आहे. एक TV न्यूज ऐकली की डॉक्टर्स आणि नर्सेस यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आणि मन सुन्न झाले. ही संपूर्ण यंत्रणा आपला जीव धोक्यामध्ये घालून प्रशासन असेल, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, कर्मचारी, ही सर्वच जण आपला जीव धोक्यामध्ये घालून आपलं कुटुंब बाजूला सारून आपल्यासाठी रात्रंदिवस झटतात आहे. आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला एक सामाजिक बांधिलकीचा विचार दिला. या राज्याचे मुख्यमंत्री महोदय, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, या राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेसाहेब असतील, आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ताई असेल, संपूर्ण प्रशासन आपापल्या पद्धतीने आपल्या भागामध्ये आपल्या जीवाची पराकाष्ठा करून या जनतेसाठी रात्रंदिवस झटत आहे. आणि म्हणूनच एक हात मदतीचा आहे अनुषंगाने लक्ष प्रतिष्ठानच्या वतीने. आम्ही गरजूंना जेवण, जीवनावश्यक वस्तूंच्या काही किट्स, ब्लड कॅम्पच्या माध्यमातून आमचे सगळे युवावर्ग ब्लड एकत्रित करण्यासाठी झटतात आहे. कुठंतरी फुलना फुलनाची पाकळी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही काम करायला पाहिजे या अनुषंगाने हे उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहे. जिल्ह्यामधल्या महाराष्ट्रामधल्या अनेक संघटना आपापल्या पद्धतीने सर्वजण काम करतात आहे, त्यांचं खरंच मनापासून कौतुक. परंतु ही सगळी यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना या शिस्तीचं पालन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. जर आम्ही जिवंतच नसू तर पुढं काय. आणि म्हणून ज्या गरजूंना खऱ्या अर्थाने गरज आहे, ज्यांना रोजची मजुरी करून आपलं पोट भरावं लागतं, त्यांच्या अडचणी त्या शब्दात वर्णन करण्यासारख्या नाही. पण प्रशासनसुद्धा आम्हा सगळ्यांना मदत करतात आहे. चांगल्या पद्धतीने सर्व भागामध्ये लक्ष ठेवून प्रशासन आम्हा सगळ्यांना सहकार्याची भूमिका घेते आहे. परंतु तरीसुद्धा या शिस्तीचं पालन न करता जर उद्या आमचंच कुटुंब अडचणीत आलं तर पुढे काय, हा विचार आपल्या मनासमोर घ्या. आपली मुलगी म्हणून, एक सून म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करते की आपलं कुटुंब सुरक्षित ठेवायचं असेल, आपल्याला सुरक्षित राहायचं असेल, हा समाज सुरक्षित ठेवायचा असेल, तर आपण सगळ्यांनी स्वतःला शिस्त लावूया. सुरेखा ठाकरेसह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष महात्मे, संजय गुजर, निखिल ठाकरे, तहसीलदार खोडके यांचाही यामध्ये सहभाग आहे. विदर्भ न्यूज, अमरावती.